नमस्कार विद्यार्थी मित्रहो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रहो, आज आपण पाहणार आहोत की आपला रिझल्ट केव्हा लागणार आहे असं विद्यार्थी प्रश्न विचारत आहेत. तर या अनुषंगाने अमरावती विद्यापीठाने रिझल्ट लवकर लागला पाहिजे यासाठी म्हणून 200 विषय प्राध्यापकांना शोकॉज नोटीस दिलेले आहेत. त्यामध्ये 7 दिवसात स्पष्टीकरण मागितलेलं आहे आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ही महत्त्वाची बातमी आहे. या चॅनलवर तुम्ही नव्याने आलात, चॅनलला सबस्क्राईब करा. अधिकाधिक विद्यार्थी चॅनल से क्लासेस आपण विद्यापीठाच्या परीक्षेसंबंधीचे अपडेट न्यूज या चॅनलवर देत असतो, त्याचं नोटिफिकेशन आपल्याला लगेच येईल. तर पाहू आपण आज या बातमीमध्ये काय आहे. अमरावती विद्यापीठाने 200 विषयाच्या प्राध्यापकांना नोटीस बजावलेल्या आहेत. त्यामागचा हेतू काय आहे? तर परीक्षेचा रिझल्ट कमीत कमी दिवसात लवकर लागला पाहिजे, कारण आपण मागं 95 परीक्षा झाल्यानंतर 50 दिवसाच्या आत निकाल लागला पाहिजे. आता तर आपल्याला त्याच्यापेक्षाही अधिक लवकर निकाल लावायचा आहे. आणि आपण पाहतो आहोत की प्राध्यापक गैरहजर आहेत. गैरहजर असलेल्या विषय प्राध्यापकांवर कारवाईची टांगती तलवार असं या बातमीमध्ये म्हटलेलं आहे. लोकमतमधली ही बातमी आहे. त्यामधले ठळक मुद्दे हे आहेत की मूल्यमापनाला गैरहजर, हिवाळी परीक्षेच्या निकालाची लगबग, म्हणजे हे परीक्षा हे करायची आहे आणि अमरावती विद्यापीठामध्ये मूल्यांकनाला गैरहजर असल्यामुळे सुमारे 200 विषय प्राध्यापकांना शोकॉज नोटीस बजावलेल्या आहेत. परीक्षा विभागाच्या या कारवाईमुळे प्राध्यापक लॉबीत खळबळ उडालेली असून 7 दिवसात नोटीसला उत्तरे द्यावी लागणार आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार अमरावती विद्यापीठाने 2022 परीक्षेचे अकोला, अमरावती, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ या 5 जिल्ह्यातील 177 केंद्रावर परीक्षांचे नियोजन केले आहे. जूनपासून प्रारंभ झालेली ही परीक्षा 16 जुलै रोजी संपणार आहे. तत्पूर्वी विद्यापीठाच्या परीक्षा मूल्यांकन मंडळाने परीक्षेच्या मूल्यांकनाला वेग आणला आहे. एकंदर 697 परीक्षक पेपरचे मूल्यांकन करीत असले तरी 200 विषय प्राध्यापकांनी मूल्यांकनास उपस्थिती दर्शवलेली नाही. परिणामी गैरहजर असलेल्या विषय प्राध्यापकांवर कारवाईची टांगती तलवार आहे असं या बातमीमध्ये म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे त्यांना नोटीस बजावलेली आहे आणि 7 दिवसामध्ये त्यांना त्या नोटीसीबद्दल कारणे द्यावी लागणार आहेत. प्राध्यापकांना स्पष्टीकरण समाधानकारक नसल्यास विद्यापीठ कायद्यान्वये त्यांच्यावर सेवा पुस्तिकेमध्ये नोंद केली जाईल आणि अशा प्रकारच्या कारवाईला त्यांना सामोरं जावं लागेल असं विद्यापीठाने म्हटलेलं आहे. मूल्यांकनास गैरहजर प्राध्यापकांना विषय येत्या काळात विविध प्राधिकरणांकडे सुद्धा जाण्याची दाट शक्यता आहे. पुढील आठवड्यात अभियांत्रिकी निकाल जाहीर होण्याचे संकेत आहेत असं म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे अभियांत्रिकीचे निकाल सुद्धा लागू शकतात. पहिल्या टप्प्यात अभियांत्रिकी फार्मसी परीक्षांचा प्रारंभ झाला, मूल्यांकनासही सुरुवात झालेली आहे. मात्र आतापर्यंत 200 विषय प्राध्यापकांनी मूल्यांकनास नकार घंटा दिली आहे. त्यामुळे संबंधितांना नोटीस बजावलेल्या आहेत आणि त्यांच्या प्राचार्यांना देखील कळवलेलं आहे असं अमरावती विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे प्रमुख हेमंत देशमुख यांनी सांगितलं असं या बातमीमध्ये सांगितलेलं आहे. विद्यार्थी मित्र, अशाच आपण अपडेट न्यूज या चॅनलवर देत असतो. या चॅनलवर नव्याने आला, चॅनल सबस्क्राईब करा. अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना चॅनल शेअर करा.